आम्ही सर्व जण शपथ घेतो की आम्ही निसर्गाचे रक्षण करू. सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जगात जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. आता मी तुम्हाला त्यांची काही कारणे सांगणार आहे. सरासरी तापमान वाढ ही केवळ 2 ते 3 अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदलून घडून आणण्यास. विद्यार्थी मित्रांनो, आज मी इथे जागतिक तापमान एक समस्या या विषयावर बोलू इच्छिते. जागतिक तापमान इतनी पड़ रही होता न कुछ का, गर्मी इतनी पड़ रही होता न कुछ का, एसी कूलर पंखे सब हो रहे ना काम, एसी कूलर पंखे सब हो रहे ना काम, सब हो रहे ना काम. हमें ये मूड चिढ़ाए बिजली वाले ही देखो है मौज मनाए, धरती पर है बढ़ रहा देखो इतना ताप, धरती पर है बढ़ रहा देखो इतना ताप, दोपहर जो घर से निकले बन जाए भाप, दोपहर जो घर से निकले बन जाए भाप, बन जाए भाप जो बिना छतरी के जाए, आम बैल लस्सी के संग मौज मनाए, पसीने से हुए गला रहा है सूख, हाय हाय कर रहे लगती नहीं है भूख, हाय हाय कर रहे लगती नहीं है भूख, लगती नहीं है भूख और मच्छर भी सताए, दरख्त नीचे खाट बिछा चलो मौज मनाए. इंद्रदेव भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत ची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर, स्वच्छ भारत ची आली लहर, स्वच्छ करूया गाव शहर, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. संत महात्म्याचे हे ज्ञान आता स्वच्छ भारत अभियान, संत महात्म्याचे हे ज्ञान आता स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. स्वच्छ ठेवू आपला देश, महान बनवू भारत देश, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो, स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो. धन्यवाद. हे गाणं म्हणण्याऐवजी जर प्रत्येकाने म्हटलं झाड लावलं की झाड लावलं रे असे जर म्हटलं तर निसर्ग सुद्धा होईल झिंझिंग झिंगाट, आणि असाच एक झिंगाट कार्यक्रम घेऊन येत आहे. ऐका हो ऐका. सर्व गावातल्या मंडळींनी ऐका, समजांनी
बहुपात्री आणि मानवी मनाला स्पर्श करणारा एक लाइव शो और आप सभी के लिए एक महत्वकारी सूचना है। इस शो के सभी घटनाएं एवं पात्र काल्पनिक है, इसे केवल मनोरंजन और संदेश के तौर पर देखें। चला तर मग बदलते पर्यावरण व बदलते निसर्ग चक्र या विषय बघूया हा लाइव शो, ज्याचे नाव आहे पर्यावरणाचे ठेवा खान तेव्हाच देश बनेल महान। हाच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सोबत येणार आहे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील धडाकेबाज कलाकार। आता सर्वप्रथम येत आहे मराठी चित्रपटाचे नट सम्राट नाना पाटेकर, जोरदार डायनी यांचे स्वागत करूया। एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है। अच्छा, अरे नहीं, कुछ तो गलत है। सच कहती थी कलम वाली भाई, इन मच्छरों की वजह से डेंगू मलेरिया जैसी बीमारी होती है। पर सुनेगा कौन, हम सब पढ़े लिखे अनपढ़ जो है। अरे मत फैलाओ ये गंदगी ये कचरा, इनके वजह से ही आती है बीमारी। हम सबको बस इतना ही करना है, स्वच्छता का रखना है ध्यान, स्वच्छता का रखना है ध्यान, तभी तो बनेगा हमारा भारत महान। अच्छा है। अगर आने मजा मया मंदी उस अयो किती मोठं गाव आहे, वा 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 वा। ए तरमाया कुठे निघाला ते टपरेल गाव, आ येणार सळ्या तुला माहित नाही का, इथं उघड्यावरती संच बसलाय 1200 रुपये दंड आहे। इथं सरकार हवानदारी मुक्त लावू करते आणि तू चाललाय गाव राहायला, चालली आणि थांब 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 थांब, एक लक्षात ठेव आणि तुम्ही पण लक्षात ठेवा काय, हगू नका हगू नका, उघड्यावरती हगू नका, हगुआ ताई हगुआ बाई शौचातच हगुआ, हवानदारी मुक्त लाव। ये बाबा क्या बड़ा बड़ा मंदिर है, क्या बड़े बड़े स्पीकर है, ये राजपुत्रत मेरे बोला ही नहीं, ये नवरात्रि उत्सव चालू है, मैं भी तो डांडिया खेलने को आता। ये बाबा नो सबने ध्यान में रखने का कि डांडिया खेलने को आने का, और हाँ स्पीकर का आवाज थोड़ा कम रखने का। वो क्या है हमारे आसपास बूढ़े बच्चे और बीमार लोग रहते हैं, उनको तकलीफ होती है, इसलिए स्पीकर का आवाज थोड़ा कम रखें। कोई भी उत्सव कम आवाज में या उचित आवाज में स्पीकर चलाकर मनाए, क्योंकि ध्वनि प्रदूषण पाप है रे बाबा और बैरपन का पाप है, समझा ना, मैं वापस नहीं आने वाला बताने को। पानी थेम थेम गळ पर ढगाला लागली कळ, पानी थेम थेम ढगाला लागली कळ, पानी थेम थेम गळ पर ढगाला लागली कळ, पानी थेम थेम गळ
पंद्रह दिन आने श्याम माया इतने पानी खेल खेलने बड़े बड़े घंटे डाल आता हो रहा दुष्काल पड़ रहा समी पीक पानी वाया गेले आता काही सोडला नाही ना आणि हे स्पंद घडत्या निसर्गाच्या बदल्यामुळे पर्यावरण समतील बिघड्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढल्यामुळे तरी तुम्ही लोक जागे होत नाही हे असे कारण राहिले हे असे कारण राहिले तर मग माया दुष्काळांनी म्हणून म्हणतो पाणी आहे निसर्गाच्या अनमोल रत्न पाणी आहे निसर्गाच्या अनमोल रत्न पाणी वाचवायचं करा प्रयत्न पाणी वाचवायचं करा प्रयत्न पाणी अडवा पाणी जिवा धन्यवाद नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना आपला आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसलंच पाहिजे तुम्हाला माहित आहे का वाढत्या प्रदूषणामुळे जागतिक तापमान किती वाढत आहे आपण जसं तापाणी फणफणतो तशी ही पृथ्वी आज तापाणी फणफणली आहे त्यामुळे चक्रीवादळ अतिवृष्टी यासारखी संकटे येत असतात म्हणूनच सांगते वृक्ष आहे पर्यावरणाचे आभूषण वृक्ष आहे पर्यावरणाचे आभूषण यामुळेच कमी होते प्रदूषण यामुळेच कमी होते प्रदूषण झाडे लावा झाडे जगवा ऐसे उत्सव पर हम निकल जाते हैं जमकर शॉपिंग करने के लिए जहाँ शॉपिंग करके हमारे हाथ में थमा दी जाती है प्लास्टिक की थैली बॉटल जैसी कई सारी चीजें जो पर्यावरण को दूषित करती है मेरे और मेरे गोकुलधाम सोसाइटी वालों ने यही ठान लिया है कि अब की बात से हम प्लास्टिक की थैली का नहीं कपड़े या कागज की थैली का इस्तेमाल करेंगे और पर्यावरण को रखेंगे साफ मैं भी क्या आपसे बात करने में व्यस्त हो गई मुझे तो जाना है मुझे गरबा की शॉपिंग करने और हाँ मैं आपके लिए एक गाना बोलना चाहूंगी अच्छा चलती हूँ दुआओं में याद रखना प्लास्टिक चीजों का ख्याल रखना दिल के संदूकों में प्लास्टिक को छुपाए रखना अगर पकड़े गए तो 5000 तैयार नमस्कार मेरे प्यारे भारतवासियों मेरे प्यारे भाइयों और बहनों आज मैं यहाँ पर मेरे मन की बात कहने आया हूँ बदले हम तस्वीर जाकी सुंदर सा एक दृश्य बनाए बदले हम तस्वीर जाकी सुंदर सा एक दृश्य बनाए संदेश सब तक पहुंचाए आओ पर्यावरण बचाए संदेश सब तक पहुंचाए आओ पर्यावरण बचाए धन्यवाद कार्यक्रम सफला है असे मी जाहीर करते थांबा कोण आहात तुम्ही आणि तुम्ही येथे कशासाठी आलात अध्यक्ष महोदय जरी आपण मला इथं बोलवले नसेल तरी मी इथं आलो आहे ते फक्त एवढं सांगण्यासाठी की आपण सर्वांनी आपलं परिसर स्वच्छ ठेवू आणि आपलं पर्यावरण सुंदर ठेवू पर्यावरण जर सुंदर असेल तरच आपण म्हणू शकतो काय झाडी काय डोंगर काय नदी काय ते स्वच्छ पर्यावरण ओके एकदम ओकेच आहे तर अशा प्रकारे एक पौधा नया
Thank you.
भैया हमारी पतंग दूध पैर पे अटक गई। पतंग अटक गई तो अटक गई।
गई, अटक गई तो अटक गई। क्या आपको याद है वो दिन? वही बचपन, इस बचपन में हमारे जेब में पैसे नहीं थे, लेकिन हम पेपर से पेपर खिलवा देते। हाँ वही बचपन जब हम पेड़ पर लटक के झूले खेलते थे। हाँ वही बचपन जब हम पेड़ के पीछे छुपकर छुपन छुपे खेलते थे। हाँ वही बचपन। आखिर क्या हुआ उन पेड़ों को? किसने किया ये नुकसान? देख रहे हो इंसान, तुमने ये क्या किया? जब से प्रदूषण बढ़ा है सब लोग सुधरने की कोशिश कर रहे हैं। धरती के तापमान में करो सुधार, आने वाली पीढ़ी को दे दो ये उपाय। क्या आपको पता है इस संसार का सबसे बड़ा चमत्कार मनुष्य ही है, और इस संसार की सबसे बड़ी समस्या भी मनुष्य ही है। सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी आपला गावकरी व भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी आपल्या समोर माझे ग्लोबल वॉर्मिंग विषयी मनोगत व्यक्त करण्यास आलेलो आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती। आपल्या पृथ्वीवर अनेक समस्या बघायला मिळत आहे, आणि त्यातील सर्वात मोठ्या समस्या म्हणजे प्रदूषण, आणि दुसरी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वैश्विक तापमान। तर मग ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमानात होणारी सातत्याने वाढ। जेव्हा पृथ्वीवरील सरासरी तापमान मर्यादेपेक्षा जास्त वाढते तेव्हा ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या उद्भवते, आणि प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंग वाढवण्यामागील सर्वात मोठे घटक आहे। आणि याचा मुख्य परिणाम ग्रीन हाऊस वर होतो, आणि याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतो। सो प्रदूषण इज द ओनली पर्स्पेक्टिव फॅक्टर विच लीड्स अस टुवर्ड ग्लोबल वॉर्मिंग। पाण्याची वाफ, मिथेन व नायट्रस ऑक्साईड हे काही प्रमुख ग्रीन हाऊस वायू आहेत। जेव्हा आपण जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल व रॉकेल वातावरणात प्रज्वलित करतो व जाळतो तेव्हा त्यातून कार्बन डायऑक्साईड व मिथेन यासारखी वायू वातावरणात पसरतात, ज्याने सूर्यापासून येणारे उष्ण व घातक किरणे व अतिउष्णतापासून आपल्याला वाचवणारे ओझोन लेअर विरघळत आहे। आणि जर हे ओझोन लेअर असेच विरघळत राहिले तर एक दिवस असा येईल की ओझोन लेअर मध्ये मोठा खड्डा पडेल व त्याने पृथ्वीवरती सूर्याची घातक व अतिउष्ण किरणे डायरेक्ट पृथ्वीवर पडतील, जेने आपल्याला वेगवेगळ्या आजारास पार पाडावे लागेल। त्यामुळे आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग कडे पाऊल उचलणे खूपच गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले प्रदूषणाकडे लक्ष द्यावं लागेल। त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावावी लागतील, आणि झाडे लावण्यासाठी आपल्याला सर्व गावकऱ्यांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे। आणि
हे बोलून मी माझी दोन शब्द संबोधन धन्यवाद आणि पुन्हा एकदा गांधी जयंतीच्या शुभेच्छा. All over.
आपला आणि व्हिडिओ काढायचा.